चलो नमस्कार सगळ्यांना एकदा मला कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतो आहे का एकदा सर्वांच्या कमेंट्स येऊ द्या जेणेकरून आपल्याला सेशन लगेच त्या ठिकाणी स्टार्ट करता येईल सर्वांनी एकदा सांगा आवाज येतो आहे माझा दिसा ओके ठीक आहे ठीक आहे ओके चलो, चलो बघा आता काय करा बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडंसं आपण आपल्या परीक्षेबद्दल बोलूया थोडंसं सिलेबसवरही त्या ठिकाणी आपण चर्चा करूया आणि नंतर आज एक तुमचा पॉईंट त्या ठिकाणी काय करतो बघा मी पूर्णपणे क्लिअर करून देतो आता जवळजवळ आजपासून पुढे अजून दहा दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत आपले यूट्यूबवरती त्या ठिकाणी डेमो सेशन सुरू होतील आणि डेमो सेशनच्या नंतर डायरेक्ट आपली जी नवीन बॅच आहे बघा तुमच्यापैकी जे मुलं नवीन बॅच घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी त्या बॅचला त्या ठिकाणी ते प्रवेश घेऊ शकतात पण ही जी नवीन बॅच आपली जी या ठिकाणी सुरू होतीयेत स्पेशली बघा सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास असे दोन विषयासाठी आपली ही स्पेशल बॅच आहे अजून पण एक मुद्दा लक्षात ठोचला जर आपण शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जर चर्चा केली बघा जी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्यामध्ये पेपर क्रमांक एकसाठी ओके आहे बघा सिलेबसला हा परिसर अभ्यास एकूण जवळजवळ आपण जर विचार केला बघा तर परिसर अभ्यासावरती तुम्हाला तीस प्रश्न जे आहेत हे तीस प्रश्न त्या ठिकाणी इथं विचारले जातील आणि सेकंड जर आपण बघितलं बघा पेपर नंबर दोन जो आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला सामाजिक शास्त्र म्हणूया ठीक आहे तर या सामाजिक शास्त्रावरती आपल्याला जर विचार केला तर जवळजवळ त्या ठिकाणी साठ प्रश्न आहेत ताशा अनुषंगाने आपण काय केलं बघा ही टोटली जी बॅच आहे तुमची म्हणजे पहिलं पेपरसाठी तीस आणि सेकंडसाठी साठ आपण ह्या बॅचलाच नाव दिले त्या ठिकाणी स्पेशल परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राची बॅच आता ही बॅच अजून एक मुद्दा लक्षात ठेवचा आपली सुरू होती बघा एक ऑगस्टपासून या ठिकाणी आपली बॅच सुरू होती आहे तर पहिला मुद्दा आता ह्या बॅचबद्दल किंवा त्याच्या अगोदर सिलेबस नेमका काय असणार आहे त्या बॅचमध्ये किंवा पुढचं जवळजवळ तुमची एक्झाम होईपर्यंत सिलेबस कोणता तुमच्याकडनं पूर्णपणे पूर्ण करून घेतलं जाणार आहे त्याच्याबद्दल आपण एकदा सविस्तर बोलूया बघा ज्यावेळेस तुम्ही पेपर क्रमांक एकसाठी बोलतो बघा ज्याला आपण परिसर अभ्यास म्हणूया ठीक आहे जिथं तुम्हाला सरळ जे प्रश्न आहेत प्रश्न जर आपण बघितलं बघा तर एकूण तीस प्रश्न आहेत परिसर अभ्यास ठीक आहे आता पहिला तर एक भाग लक्षात बघा नेमकं काय आहे सरळ सरळ पहिला मुद्दा इथं एकंदरीत आपण जर बघितलं तर या परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला पूर्णपणे काय करायचं बघा एकंदरीत जो तुमचा इतिहास आहे किंवा भूगोल आहे किंवा थोडक्यात आपल्या परिसरामध्ये पाठ्यक्रमामध्ये जे तुम्हाला दिले त्याचा आपण सविस्तर अभ्यास या पहिल्या बॅच मध्ये किंवा पहिल्या या ठिकाणी पेपरमध्ये आपल्याला करायचं आहे विशेष करून आपला ह्या परिसर अभ्यासामध्ये जो भर असणार आहे जर तुम्ही पाठीमागच्या वर्षीचे जर काही क्वेश्चन पेपर जर बघितले तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला मोस्ट इथं जर बघितलं बघा जो फोकस आहे तो आहे त्या ठिकाणी परिसर अभ्यास संदर्भात बोलतो मी तो आहे बघा इतिहासावरती आणि तोही लक्षात ठेवू चला इतिहास नेमका कोणता आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे त्याच्यावरती तुम्हाला काय केलं बघा मॅक्झिमम जो फोकस आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं बघा पाठ्यक्रम इयत्ता पहिली ते जवळजवळ पाचवीपर्यंत आपण त्या ठिकाणी काय करूया का पूर्णपणे कवर करूया सेकंड मुद्दा आहे बघा तुमचा पेपर क्रमांक टू मध्ये ज्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो बघा इथं पण आपल्याला काय आहे जवळजवळ सहावीपासनं किंवा पाचवीपासून आपण घेऊया काय अडचणी आहे ते आता सर्व कॉमन आपल्याला घ्यायचंय पाचवीपासून तर जवळ आठवीपर्यंत आपण काय करू बघा सर्व पाठ्यक्रम जे आहेत ते पहिले आपण त्या ठिकाणी तुमचे पूर्ण करूया दुसरा मुद्दा बाकी इतर जे तुमचे विषय आहेत जसं बघा इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे, आहे पंचायतराज आहे ओके बाकी तुमचं आपण ज्याला म्हणूया डी टी एड असेल किंवा त्या ठिकाणी बाकी इतर जे तुमचे जो डिप्लोमा आहे बघा त्या डिप्लोमामध्ये आपल्याला सामाजिक शास्त्र नावाचा एक विषय आहे तो पण आपण त्या ठिकाणी इथं बघूया काही महत्त्वाच्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी ज्या संस्था होत्या त्या संस्थेबद्दल आपण अभ्यास करूया सेकंड मुद्दा बघा त्या ठिकाणी काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत त्यावरती पण आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे फोकस असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा ह्या बॅचमध्ये एक आपला प्लस पॉईंट असा असणार आहे की पाठीमागं झालेले जेवढे काही आपले पेपर आहेत त्या पेपरवरती आपण काय करू बघा त्या ठिकाणी पूर्णपणे जोर देऊया ठीक आहे तर अशा अनुषंगाने ही तुमची पूर्णपणे बॅच असणार आहे बॅच डेट लक्षात ठेवचा एक ऑगस्टपासनं हा ही जी काही बॅच आहे बघा ती आपली सुरू होऊन जाईल तर आजच्या या भागामध्ये किंवा आजच्या तासामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला कव्हर करायचा आहे जो प्रत्येक एक्झाममध्ये शिक्षक भरतीच नाही तुम्ही कोणतीही परीक्षा द्या या प्रत्येक परीक्षेमध्ये काय होतं बघा आपल्याला या ठिकाणी तो जो मुद्दा आहे किंवा तो जो पॉईंट आहे त्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जातात आणि पाठीमागच्या वर्षी ज्या का आपल्या त्या ठिकाणी स्पेशल टी ई टीच्या बॅचेस होत्या त्या बॅचच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे बरेचसे विद्यार्थी आज या ठिकाणी जॉईन पण झालेले आहेत त्यामुळे शंभर टक्के तुम्हालाही या बॅचचा फायदा जो आहे तो फायदा त्या ठिकाणी होणार आहे ओके चलो आता काय करा बघा आजच्या या भागामध्ये एक नवीन मुद्दा आपण कव्हर करूया पहिला मुद्दा आपण आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला बघा तर महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही आपले प्रशासकीय विभाग आहेत त्यावरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न असतो बघा पण आता आपल्याला काय करायचं माहिती आहे करा का प्रशासकीय विभागाची माहिती घेत असताना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण काय करू बघा ह्या विभागाची माहिती घेऊया पहिला मुद्दा एक लक्षात ठेवला बघा सरळ आपल्याला काय करायचंय एक तर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे परंतु ही माहिती घेत असताना आपल्याला अजून एक वेगळ्या प्रकाराकडे जायचं बघा जर आपण आपल्या महाराष्ट्राचं इथं जर स्थापना जर वर्ष बघितलं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे बघा एकोणीसशे साठमध्ये मध्ये आता काय सांगतो थोडंसं माझ्या बोलण्याकडे या ठिकाणी लक्ष द्या जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठबद्दल बद्दल जर बोलले तर पहिला भाग लक्षात ठेवचे बघा मग एकोणीसशे साठ एकसष्ट हे एक वर्ष इथं थोडंसं लक्ष द्या साठ ते किती बघा त्या ठिकाणी एकसष्ट त्यानंतर थोडंसं आपण जर पुढे गेलो बघा एकोणीसशे सत्तर शररर, सररर, ते एकाहत्तर थोडंसं आपण दशकांचा विचार करूया त्यानंतर पुढचा भाग लक्षात ठेवचे एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशी आहे त्यानंतर सरळ सरळ एकोणीसशे इथं आपण जर बघितलं बघा नव्वद ते एक्याण्णव आहे त्यानंतर पुढचा भाग लक्षात ठेवचे इथं जर बघितलं तर दोन हजार ते दोन हजार एक आहे त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार अकरा आहे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा थोडासा इथं येतो बघा प्रश्न कसा येतोय त्याबद्दल लक्षात हो चला मी तुम्हाला प्रशासकीय विभागाबद्दल तर बोलणार आहे पण त्याच्या अगोदर थोडंसं आपण पाठीमागं जाऊया पहिला मुद्दा जर तुम्ही इथं महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा जर विचार केला जिल्हे आणि सेकंड तुमचा पार्ट बघा तरी ठिकाणी तालुक्यांच्या बद्दल आपण बोलूया तालुक्या आता एकोणीसशे साठ एकसष्ट या वर्षी या दशकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची जी संख्या आहे ती एकूण जिल्ह्यांची संख्या लक्षात ठेवचे बघा सव्वीस जिल्हे हे तुम्हाला त्या कालखंडामध्ये पाहायला मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये एकूण जे तालुके आहेत बघा त्यांची संख्या लक्षात ठेवला दोनशे एकोणतीस तालुके हे तुम्हाला महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं बघा सेकंड एकोणीसशे साठ या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय जे विभाग आहेत बघा त्यांची पण संख्या आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे मग एकोणीसशे साठ या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभागाची संख्या होती बघा चार किती बोललोय मी चार प्रशासकीय भाग मग आता जसं आपण पुढं पुढं जातोय तसं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांची आपण निर्मिती केली अनेक तालुके आपण निर्माण केले आणि तसंच काय केलं बघा त्या ठिकाणी प्रशासकीय जी विभाग आहेत बघा त्यांची पण आपण निर्मिती केलेली आहे मग आता जर तुम्ही एकोणीसशे सत्तर एकाहत्तर या जर दशकात गेले तर पहिला एक भाग लक्षात ठेवचला बघा या वर्षी म्हणजे इथं जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची पण संख्या सव्वीस आहे पण तालुके मात्र वाढले बघा तालुक्यांची संख्या झाली दोनशे पस्तीस आणि प्रशासकीय विभाग जे आहेत ते त्या ठिकाणी चारच होते आता काय सांगतो थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या पण जर तुम्ही ऐंशी एक्क्याऐंशी या वर्षाचा जर विचार केला बघा तर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आपण काय केलं बघा महाराष्ट्रामध्ये अजून त्या ठिकाणी दोन जिल्हे निर्माण केले मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवतो इथं जिल्ह्यांची संख्या झाली बघा अठ्ठावीस जिल्हे आणि जर तुम्ही इथं तालुक्यांच्याबद्दल जर बोलले बघा तर एकूण तालुके लक्षात ठेवला तीनशे एक तालुके आपण निर्माण केले आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथं एकोणीसशे मध्येच काय केलं बघा आपण महाराष्ट्रामध्ये अजून दोन प्रशासकीय विभाग जे आहेत ते निर्माण केले म्हणजे इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण विभागाची संख्या किती झाली बघा या ठिकाणी सहा झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत आपण आलो परंतु जसं तुम्ही पुढे जाता बघा काय सांगतो लक्षात ठेवला एकोणीसशे ब्याऐंशी साली काय बोलू मी एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये अजून दोन जिल्हे आपण काय केले बघा निर्माण केले त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली अजून एक जिल्हा निर्माण केला म्हणजे पहिला भाग लक्षात चला तीन जिल्हे काय केले बघा या ठिकाणी आपण निर्माण केले मग आपण काय करू बघा जर तुम्ही इथं लिहिले तर अठ्ठावीस आणि तीन जवळजवळ आपण जर बघितले बघा इथं जिल्ह्यांची संख्या झाली एकतीस जिल्हे आणि जर आपण तालुक्यांच्या बद्दल जर बोललो बघा तर तालुके पण त्या ठिकाणी वाढलेले आहेत इथं एकूण तालुक्यांची संख्या झाली बघा तीनशे नऊ तालुके विभागांची संख्या त्या ठिकाणी सहाच राहिली तरी आजही सहाच आहे म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला प्रश्न इथं असतो बघा ह्या लेवलचा त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो काय सांगतो लक्ष द्या बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आपण काय केलं बघा अजून दोन जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली अजून काय केले बघा दोन जिल्हे महाराष्ट्रामध्ये निर्माण केले मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवला जर आपण बघितलं दोन आणि दोन चार म्हणजे सरळ सरळ काय झालं बघा इथं जिल्ह्यांची संख्या झाली एकतीस आणि चार पस्तीस जिल्हे झाले बघा किती बोललोय मी पस्तीस जिल्हे आणि जर, जर तुम्ही तालुक्यांच्याबद्दल जर बोलले बघा तालुके पण त्या ठिकाणी वाढलेले आहेत तीनशे पंचावन्न प्लस तीन असे जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न तालुके आपण काय केले बघा या ठिकाणी निर्माण केले आणि विभागाची संख्या ही त्या ठिकाणी सहाच आहे आणि जर तुम्ही सर्वात शेवटी जर विचार केला एक दोन हजार चौदा साली तर एक जिल्हा आपण काय केलं बघा सर्व शेवटी निर्माण केला मग आता पस्तीस आणि एक छत्तीस इथं जर आपण बघितलं बघा जिल्ह्यांची संख्या ही त्या ठिकाणी छत्तीस आहे आणि नंतर आपण जर तालुक्यांच्याबद्दल जर बोललो बघा तर तीनशे पंचावन्न प्लस तीन असे या ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि विभागाचा आपण जर विचार केला बघा तर सहा विभाग आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील ठीक आहे फक्त जो इथं छत्तीसावा जो आपण जिल्हा निर्माण केला आहे तो दोन हजार चौदा साली काय केलं बघा या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे मग सरळ महाराष्ट्रामध्ये जिल्हे आणि तालुके आणि जे प्रशासकीय विभाग आहेत बघा यांच्याबद्दल जर आपल्याला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारले तर आपल्याला ते माहीत असणं आवश्यक एक आहे एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये सव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके आणि याप्रमाणे काय झालं बघा जिल्हे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये पुढं त्या ठिकाणी वाढत गेलेले आहेत मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं बघा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमचा कव्हर करायचा आहे आणि तो मुद्दा आहे त्या ठिकाणी प्रशासकीय विभागाबद्दलचा आता कधी कधी काय होतं माहितीये का आपण एवढ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देत नाहीये परंतु इथं काय होतं माहितीये का एक्झाम मध्ये प्रश्न नेमका त्याच पॉईंटवरती असतो आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे का लक्षात जर इथं जर रिझल्ट तर आपल्याला त्या ठिकाणी जर आपण ज्याला म्हणूया तो जर क्रॅक करायचा आहे तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं इथं जो अभ्यास आहे तो आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे मग आता कसा दोन मिनिटं लक्ष द्या बघा आपल्याला काय करायचं माहितीये का आता प्रशासकीय विभागाची माहिती घेत असताना पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ काय करायचंय तो जो प्रशासकीय विभाग आहे बघा त्याचं नाव या ठिकाणी तुमचं क्लिअर आहे त्याबद्दल काही विषय नाही आहे त्यानंतर त्या विभागामध्ये नेमके एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तो एक मुद्दा तुमचा क्लिअर पाहिजे बघा एकूण जिल्हे किती त्यानंतर जर आपण बघितलं बघा त्या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तो जो प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागाचं नेमकं त्या ठिकाणी इथं क्षेत्रफळ किती आहे तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आता ही माहिती जनरल आहे याच्यामध्ये काही एवढं काही असं आपण ज्याला म्हणूया कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे परंतु याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे काय करा बघा हा पॉईंट थोडक्यात आपण समजून घेऊया पहिला प्रशासकीय विभाग आपण सुरुवात करू बघा संभाजीनगर प्रशासकीय विभाग ठीक आहे सुरुवात इथून करूया कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे संभाजीनगर प्रशासकीय विभाग ठीक आहे चला मग आता एक एक पॉइंट आपण इथं सुरुवात करूया संभाजीनगर प्रशासकीय विभाग चला आता दोन मिनिट लक्ष द्या मग आता जर आपण या विभागाबद्दल जर बोललो बघा तर या विभागामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यातील मिळून एकूण तालुके शहात्तर आहेत आणि या प्रशासकीय विभागाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे बघा ते क्षेत्रफळ लक्षात ठेवला चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर हे तुम्हाला या प्रशासकीय विभागाचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ पाहायला मिळतं बघा त्यानंतर जर आपण दुसरा जर प्रशासकीय विभाग बघितला तर तो आहे बघा त्या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभाग आता नाशिक प्रशासकीय विभागामध्ये तसं जर पाहिलं एकूण जिल्ह्यांची संख्या पाच आहे परंतु जर तुम्ही एकूण तालुक्यांच्या बद्दल जर बोलले बघा तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये या पाच जिल्ह्यातील मिळून एकूण तालुके चोपन्न ता, आहेत आणि जर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर हे नाशिक प्रशासकीय विभागाचं काय बघा या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे त्यानंतर दोन नंबर आहे तीन नंबर आहे बघा पुणे प्रशासकीय विभाग आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या पाच आहे एकूण आपण जर तालुके जर बघितले ता बघा तर जवळजवळ त्या ठिकाणी अठ्ठावन्न तालुके आहेत आणि जर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर चौरस किलोमीटर हे पुणे प्रशासकीय विभागाचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे त्यानंतर पुढचा प्रशासकीय विभाग आहे बघा नागपूर प्रशासकीय विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या लक्षात ठेवचे सहा तालुके आहेत बघा त्या ठिकाणी चौसष्ट ता तालुके आणि जर आपण त्याचा पूर्णपणे जर एरिया जर बघितला तर एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर आहे त्याच्यानंतरचा प्रशासकीय विभाग आहे बघा अमरावती प्रशासकीय विभाग त्यानंतर एकूण जिल्हे पाच आहेत अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आपण जर तालुक्यांच्याबद्दल जर बोललो बघा तर छप्पन्न तालुके आणि सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी अमरावती प्रशासकीय विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा तर महाराष्ट्रामध्ये इथं जर पाहिलं तर बघा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात छोटा प्रशासकीय विभाग आहे मुंबई प्रशासकीय विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या सात आहे एकूण तालुके सत्तेचाळीस प्लस तीन असे जवळजवळ पन्नास तालुके आणि जर तुम्ही त्याचं जर क्षेत्रफळ जर बघितलं तर तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर हे मुंबई प्रशासकीय विभागाचं काय बघा या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का प्रत्येक विभागाचा जर विचार केला त्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या त्यामध्ये असणाऱ्या बघा त्या ठिकाणी तालुक्यांची संख्या त्यामध्ये असणारे त्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे मग जिल्ह्यानुसार आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा किंवा सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग कोणता आहे इथं छत्रपती संभाजीनगर विभाग सर्वाधिक तालुके असणारा या ठिकाणी तोच आहे आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं बघा सर्वात जास्त क्षेत्रफळ जे आहे ते पण या ठिकाणी जर कोणत्या प्रशासकीय विभागाचं असेल तर ती ते आहे बघा संभाजीनगर प्रशासकीय विभाग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का एक एक प्रशासकीय विभाग घ्यायचा आहे आणि त्या प्रशासकीय विभागाची जी माहिती आहे ती माहिती आता आपल्याला काय करायची बघा या ठिकाणी करून घ्यायची तर पहिला मुद्दा काय करायचं बघा काही पॉईंट आहेत ते आपल्याला सोडायचे नाही आहे सरळ सरळ इथं आपल्याला काय करायचं माहिती आहे का तो जो प्रशासकीय विभाग आहे त्याचं नाव आता काय सांगतो लक्ष द्या त्यानंतर त्या विभागाचं मुख्यालय जे आहे ते मुख्यालय तुमच्या दरिकाने क्लिअर पाहिजे बघा त्यानंतर सेकंड मुद्दा जिल्ह्यांची नावं म्हणजे त्या विभागामध्ये इथं जिल्ह्यांची संख्या आपण बघितली बघा काय बोलले ही जिल्ह्यांची संख्या आपल्याला माहित आहे परंतु आता जिल्ह्यांची जी नावं आहेत ही जिल्ह्यांची नावं आपली काय पाहिजे बघा या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे एक मिनिट फक्त थोडंसं पेन जो आहे तो चेंज करून घेतो ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं सोपं जाईल जिल्ह्यांची जी नावं आहेत ही जिल्ह्यांची नावं त्या ठिकाणी सोडायचा नाही आहे त्यानंतर सेकंड पार्ट तो जो विभाग आहे बघा त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत पाहिजे मग आता दुसरा मुद्दा असा आहे की त्या विभागामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि सर्वात छोटा जिल्हा कोणता हा एक तुमचा वेगळा मुद्दा आहे ती एक संकल्पना आपली क्लिअर पाहिजे आणि आता त्या प्रशासकीय विभागाच्या काय बोलू लक्षात ठेव चला तो जो प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागाच्या इतर राज्यांना सीमा लागून आहेत का म्हणजे इतर राज्यांशी आपण ज्याला म्हणूया संलग्न सीमा हा पण एक वेगळा पॉईंट आहे तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता ही संकल्पना नेमकी काय आहे आपण ते बघूया तिथे त्या गेल्यानंतर त्यानंतर तो जो प्रशासकीय विभाग आहे बघा त्या प्रशासकीय विभागाच्या इतर प्रशासकीय विभागांना सीमा लागून आहेत का म्हणजे इतर प्रशासकीय लक्षात ठेवू चला इतर प्रशासकीय विभागाशी संलग्न सीमा काय बोललो मी इतर प्रशासकीय विभागाशी संलग्न सीमा हा एक भाग त्या ठिकाणी लक्षात हो चला आणि तो जो प्रशासकीय विभाग आहे बघा त्या प्रशासकीय विभागाचे हे जे अंतिम टोकं आहेत हे अंतिम टोकं पण त्या ठिकाणी तुमचे क्लिअर पाहिजे आणि त्या प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका म्हणजे मनपा किती आहे तो तो एक वेगळा मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रशासकीय विभागाचा अभ्यास करता आणि हे जर पॉईंट तुम्ही सगळे जर क्लिअर केले तर फक्त शिक्षक भरतीच नाही आहे तुम्ही कोणताही पेपर द्या सेवा से असेल किंवा आयोगाचा एखादा पेपर असेल तर याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही आहे आता एक फक्त काय करा दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या हे कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे त्याच्याबद्दल बोलतो मी आपण सुरुवात करू बघा तुमच्या पहिल्या प्रशासकीय विभागापासून ज्याचं नाव लक्षात ठेवला नाशिक प्रशासकीय विभाग कोणता बोललो आहे नाशिक मग आता पहिला तर एक भाग लक्षात ठेवला बघा जर आपण नाशिक विभागाबद्दल जर बोलतोय तर या विभागाचं मुख्यालय आहे बघा या ठिकाणी सरळ नाशिकमध्ये कुठं बोलले मी या ठिकाणी नाशिकमध्ये आता नाशिक विभागामध्ये आपण जर बघितलं तर एकूण जिल्ह्यांची संख्या आपल्याला मगाशी माहीत झाली एकूण पाच जिल्हे आहेत मग आता ते, ते पाच जिल्हे कोणते त्याबद्दल आपण बोलूया त्यासाठी काय करा बघा एक सोपी पद्धत या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे या विभागातले पाच जिल्हे कसे लक्षात ठेवायचे तर त्यासाठी एक सोपं सूत्र आहे आणि ते लक्षात ठेवला नाशिक आधुजन काय बोललो मी नाशिक अदूजन हे एक शॉर्टकट काय करा बघा या ठिकाणी लक्षात चला आता नाशिक म्हणजे हा पहिला जिल्हा आला कोणता जिल्हा बघा या ठिकाणी नाशिक जिल्हा अ म्हणजे लक्षात ठोचाला बघा अहमदनगर जिल्हा आहे ओके आता नाव चेंज झालं आहे ओके अहिल्या त्या ठिकाणी त्याचं अहिल्यानगर हे नाव झालेलं आहे ओके परंतु आता हे अहमदनगर लक्षात चला हा धू म्हणजे लक्षात ठोचाला बघा त्या ठिकाणी धुळे जिल्हा आहे ज म्हणजे आहे बघा या ठिकाणी जळगाव जिल्हा आणि न म्हणजे त्या ठिकाणी कोणता आला बघा हा आहे सरळ या ठिकाणी नंदुरबार जिल्हा म्हणजे जिल्ह्यांची नावं आपली त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे आता हे नावं आपण त्या ठिकाणी समजून घेतले मग सेकंड तुमचा मुद्दा आहे बघा क्षेत्रफळाचा मग नाशिक हा जो प्रशासक विभाग आहे बघा त्याचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर हे काय बघा त्या ठिकाणी या विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे जर आपण क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जर या विभागाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक हा नाशिक प्रशासकीय विभागाचा लागतो बघा तो एक मुद्दा आता मुद्दा असा आहे मग आता या विभागामध्ये सर्वात मोठा जर जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तर तो आहे बघा अहमदनगर जिल्हा आणि दोन नंबर जर कोणता असेल म्हणजे सर्वात छोटा तर सर्वात छोटा लक्षात ठेवचा तो म्हणजे कोणता बघा नंदुरबार जिल्हा आता यापुढं एक एक भाग आपण समजून घेतो का लक्षात ठेवला सर्वात मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी अहमदनगर आणि सर्वात छोटा जर जिल्हा कोणता असेल क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तर तो कोणता आहे बघा त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा हे तुम्हाला सांगावं लागेल आता दुसरा मुद्दा असा आहे की इतर राज्यांशी संलग्न सीमा मग आता इतर राज्यांशी संलग्न सीमा कशा ओळखायच्या त्यासाठी पहिला मुद्दा मला सांगा नाशिक हा जो जिल्हा आहे नाशिक जिल्हा बोलले मी नाशिक जिल्ह्याची सीमा ही त्या ठिकाणी आहे बघा गुजरात राज्यासोबत कोणतं राज्य त्या ठिकाणी गुजरात त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्यासोबत नाही आहे जर आपण धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्याची सीमा या ठिकाणी गुजरातसोबत आहे आणि सोबत त्या ठिकाणी अजून जर बघितलं बघा हे जे मध्य प्रदेश आहे त्यासोबत पण आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याची सीमा आपण जर बघितलं बघा ही आहे मध्य प्रदेशसोबत आणि नंदुरबारचा आपण जर विचार केला तर गुजरात प्लस या ठिकाणी काय बघा मध्य प्रदेशासोबत त्या ठिकाणी तुम्हाला ही सीमा पाहायला मिळते म्हणजे फायनली जर आपण बघितलं बघा गुजरात मध्य प्रदेश या दोन राज्यासोबत त्या ठिकाणी काय बघा नाशिक हा जो विभाग आहे याच्या सीमा त्या ठिकाणी संलग्न आहेत म्हणजे इथं आपण काय करू बघा आता दोन राज्य लिहूया एक आहे गुजरात राज्य आणि सेकंड त्या ठिकाणी कोणतं बघा मध्य प्रदेश राज्य आपल्याला कधी कधी प्रश्न असा येतो खालील की खालीलपैकी नाशिक प्रशासकीय विभागाची सीमा ही कोणत्या राज्यासोबत संलग्न आहे आपल्याला जिल्ह्याचं माहीत आहे परंतु विभागाचं पण त्या ठिकाणी काय करा बघा आता ठेवण्याचा प्रयत्न चला मग जर तुम्हाला प्रश्न जर हा आला कि की नाशिक प्रशासकीय विभागाची सीमा कोणत्या राज्यासोबत संलग्न आहे तर दोन राज्य तुमचे क्लिअर पाहिजे एक आहे गुजरात राज्य आणि सेकंड कोणतं बघा त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य आता इतर प्रशासकीय भाग कोणते आहेत जर आपण महाराष्ट्राचा पूर्णपणे जर मॅप बघितला तर त्या मॅपमध्ये बघा नाशिक हा जो विभाग आहे या विभागाची सीमा लक्षात ठेव चला मुंबई विभागासोबत संलग्न आहे त्यानंतर आपण जर बघितलं बघा हा जो पुणे विभाग आहे त्यासोबत पण त्या ठिकाणी संलग्न आहे त्यानंतर संभाजीनगर प्रशासकीय विभाग यासोबत पण त्या ठिकाणी नाशिक विभागाची सीमा संलग्न आहे आणि अजून जर आपण बघितलं बघा अमरावती प्रशासकीय विभाग यासोबत पण लक्षात ठेवला नाशिक विभागाची सीमा संलग्न आहे म्हणजे बघा जर तुम्ही मुंबई विभागाबद्दल जर चर्चा केली बघा तर मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण सात जिल्हे मग त्यामध्ये पालघर आहे ठाणे वगैरे हे जिल्हे आहेत मग या जिल्ह्याच्या सीमा ह्या तुम्हाला नाशिक विभागातील जिल्ह्याशी संलग्न पाहायला मिळतील म्हणजेच लक्षात ठेवला मुंबई विभाग आणि नाशिक विभाग यांच्या सीमा त्या ठिकाणी एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत मग एकूण चार विभागाच्या सीमा ह्या तुम्हाला नाशिक विभागाशी जोडल्या गेलेला मिळतील बघा जर तुम्हाला प्रश्न जर हा विचारला की खालीलपैकी नाशिक प्रशासकीय विभागाची सीमा इतर कोणत्या प्रशासकीय विभागाशी संलग्न आहे तर चार नावं लक्षात ठेवचे मुंबई पुणे संभाजीनगर आणि अमरावती ओके या थोडंसं पुढं आता सेकंड तुमचा मुद्दा आहे बघा अंतिम टोकाचा आता अंतिम टोका त्या ठिकाणी कसे कन्सिडर करायचे लक्षात चला अंतिम टोकं म्हणजे सरळ सरळ हा जो विभाग आहे या प्रशासकीय विभागाच्या उत्तरेकडं अति पूर्वेकडं अति दक्षिणेकडं आणि अति पश्चिमेकडं कोणते कोणते तालुके आहेत हे तालुके म्हणजे झाले बघा त्याचे अंतिम टोकं मग अति उत्तरेकडे जर आपण गेलो बघा तर नंदुरबार जिल्हा आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामधला एक तालुका आहे बघा ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवला आपण ज्याला धडगाव म्हणूया हे झालं नाशिक प्रशासकीय विभागाचं उत्तरेकडला अंतिम टोक जर तुम्ही अति अतिपूर्वेकडे जर गेले तर अति अतिपूर्वेकडे बघा त्या ठिकाणी मुक्ताई नगर नावाचा तालुका आहे जो तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवचा मुक्ताई नगर हे काय झालं बघा या नाशिक प्रशासकीय विभागाचं अतिपूर्वेकडलं टोक झालं अतिदक्षिणेकडे जर तुम्ही विचार केला तर आतिदक्षिणेकडं कर्जत आहे कर जे तुम्हाला पाहायला मिळतं बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि अति पश्चिमेकडे जर आपण आलो बघा अति पश्चिमेकडं एक तालुका आहे ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवतो त्र्यंबकेश्वर तालुका जो तुम्हाला पाहायला मिळतो नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे हे झाले बघा या नाशिक प्रशासकीय विभागाचे अंतिम टोक जर उद्या जर तुम्हाला प्रश्न जर असा आला की खालीलपैकी नाशिक विभागाच्या दक्षिणेकडं ता का आपण काय करतो माहिती का आपण काय करतो माहिती सरळ इथं आपण नाशिक जिल्ह्यातील अति आतिदक्षिणेकडा तालुका बघतो आता याच्यासाठी तुमच्या समोर मॅप पाहिजे बघा ठीक आहे समोर सरल सरल जर मॅप असेल तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तरी पण इथं मुद्दा लक्षात चला इथं सरळ सरळ आपण जर प्रॉपर जर बघितलं बघा मॅपनुसार आपण जर हे जर प्रशासकीय विभाग जर काढण्याचा प्रयत्न केला तर पहिला एक भाग लक्षात ठेवचे सरळ त्या ठिकाणी प्रशासकीय विभागाची रचना महाराष्ट्रामध्ये नेमकं प्रकारे केलेली आहे बघा इथं जर तो आपण दक्षिणेचा सा, प पश्चिम साईडचा विचार केला बघा इथं पूर्णपणे हा मुंबई प्रशासकीय विभाग आहे या भागामध्ये आपण जर बघितलं बघा पूर्णपणे हा तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग आहे ओके इकडल्या स्पेसमध्ये जर तुम्ही गेले तर या भागामध्ये पूर्णपणे हा पुणे प्रशासकीय विभाग आहे ओके okay, नंतर इथं संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे बघा या भागात आपण जर आलो या ठिकाणी अमरावती प्रशासकीय विभाग आहे आणि पल्लीक पलीकडल्या स्पेसमध्ये कोणता भाग आहे त्या ठिकाणी इथं नागपूर प्रशासकीय विभाग आहे म्हणजे ह्या सीमा एकमेकाशी नेमका कशा संलग्न आहेत हे जर आपल्याला विचारलं तर तेही त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे बघा ठीक आहे तर पहिला भाग आत्ता आपण चर्चा केली बघा या नाशिक प्रशासकीय विभागाचे नंतर इथं आहे बघा हा तुमचा मुंबई प्रशासकीय विभाग काय सांगतोय मुंबई नंतर इथं जर आपण बघितलं बघा या ठिकाणी हा पुणे प्रशासकीय विभाग आहे इथं आपण जर बघितलं तर संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे यामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग आहे आणि सर्वात शेवटी इकडे कोणता बघा तर तो आहे त्या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभाग आता मी तुम्हाला काय सांगितलंय नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे त्याची सीमा बघा मुंबईसोबत पण आहे पुणेसोबत पण आहे संभाजीनगरसोबत पण आहे आणि अमरावतीसोबत पण तुम्हाला या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागाची सीमा जी आहे ती संलग्न असलेली पाहायला मिळते बघा ओके okay? त्यानंतर एक पहिला भाग इकडे गुजरात राज्य आहे इकडे मध्य प्रदेश राज्य आहे म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यासोबत तुम्हाला याची सीमा जी आहे ती सीमा पण त्या ठिकाणी इथं पाहायला मिळते म्हणजे पहिला भाग हे जर आपण बघितलं तर सरळ सरळ इथं तुमचे बरेचसे मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातात ओके okay? या थोडंसं पुढं आता एक्झॅक्ट जर मॅप जर काढला बघा तर या ठिकाणी थोडंसं खाली दक्षिणेकडे होऊन जातं काय अडचण नाही आहे परंतु एक आपल्याला इथं समजण्यासाठी अशा प्रकारे आपण हे त्या ठिकाणी करू शकतो ठीक आहे कारण की अहमदनगर जिल्हा खाली आहे थोडासा बरोबर आहे का नाही आणि नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्हा येऊन जातो त्यामुळे त्या ठिकाणी काय करा बघा जर तुमच्याकडे महाराष्ट्राचा जर ब्लँक मॅप जर असेल तर तुम्ही क्लिअरली त्या ठिकाणी ते बघू शकता ओके किंवा इथं तुम्हाला हेही दाखवू शकतो बघा मी काय अडचण नाही जर आपल्याला जर प्रॉपरली जर ह्या प्रशासकी विभागाची जर रचना जर बघायची आहे तर ती रचना आपण त्या ठिकाणी प्रॉपरली पाहू शकतो बघा एक दोन मिनिटं लक्ष द्या ठीक आहे चला मॅपच आपण त्या ठिकाणी ओपन करूया कारण की कधी कधी काय होतं बघा प्रॉपरली इथं ज्यावेळेस आपण हाताने एखादा नकाशा काढतो बघा तिथं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाही येतं आता चला इथं डायरेक्ट आपण हे प्रशास किंवा जे आहेत त्यांचं इथं मॅपच ओपन करूया म्हणजे आपले बरेचसे पॉईंट इथं पण त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकता दोन मिनिटं अंतिम टोकं लक्षात अति उत्तरेकडे धडगाव ओके त्यानंतर अतिपूर्वेकडं मुक्ताईनगर आहे अति दक्षिणेकडं कर्जत आहे आणि पश्चिमेकडे बघा आपण जर बघितलं तर हा त्र्यंबकेश्वर जोड तालुका आहे बघा तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ओके चला आता लक्ष द्या आता प्रॉपर आपण जर ह्या विभागाबद्दल जर बोललो बघा तर आपण काय करूया या ठिकाणी ह्या विभागाची जी नावं आहेत ही नावं त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे थोडंसं नावामध्ये बदल झालेला आहे तो बदल पण आपण त्या ठिकाणी त्याचं करेक्शन करून घेऊया म्हणजे काही अडचण नाही आहे इथं सुरुवातीला आता जे नावं आहे ते नाव त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात चला छत्रपती संभाजीनगर प्रशासकी भाग तो मॅप थोडा जुना आहे म्हणून ते औरंगाबाद असं लिहिले गेले परंतु नाव जे बदल झालंय ते नाव त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता इथं लक्ष देऊ शकता आपण सरसर सगळेजण नाशिक प्रशासक विभाग अशा प्रकारे आहे इथं पुणे प्रशासकीय विभाग आहे इथं मुंबई आहे इकडं आपण जर बघितलं बघा हा आहे संभाजीनगर प्रशासक विभाग कोणता बोललाय संभाजीनगर ओके त्यानंतर आपण जर बघितलं बघा या भागामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग आहे आणि पलीकडल्या भागामध्ये कोणता बघा त्या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभाग आहे ओके चलो आता लक्ष द्या आपण अंतिम टोकाबद्दल मगाशी बोलत होतो तर नाशिक प्रशासक विभागाच्या अंतिम टोक आता आपल्या क्लिअर झालेल्या आहेत आणि नाशिक विभागामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या जर किती असेल तर एकूण महानगरपालिकांची संख्या लक्षात चला ही पाच आहे किती बोलले बघा पाच महानगरपालिका ह्या तुम्हाला नाशिक विभागामध्ये पाहायला मिळतील आता यापुढं बघा सेकंड आपण काय करू बघा आता नाशिकच्या नंतर अजून एक विभाग आपण त्याच्या जवळचा या ठिकाणी समजून घेऊया आणि तो आहे बघा पुणे प्रशासकीय विभाग कोणता बोलले मी पुणे प्रशासकीय विभाग आता जर आपण इथं जर बघितलं बघा मग पुणे विभागाचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय त्या ठिकाणी आपलं क्लिअर पाहिजे बघा त्यानंतर पुणे जो विभाग आहे पुणे विभागामध्ये असणारे जे काही जिल्ह्यांची जी नावं आहेत ही नावं पण त्या ठिकाणी आपली क्लिअर असणं आवश्यक आहे त्यानंतर पुणे विभागाचं हे जे क्षेत्रफळ आहे ते लक्षात ठेवचलं मग क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात छोटा जिल्हा हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे इतर राज्याशी संलग्न सीमा हा एक वेगळा भाग लक्षात ठेवला इतर राज्याशी संलग्न सीमा ओके त्यानंतर आपण जर बघितलं बघा इतर विभागाशी संलग्न सीमा काय बोललो मी इतर विभागाशी ओके हे जे संलग्न सीमा आहेत त्या पण आपल्या या ठिकाणी क्लिअर पाहिजे त्यानंतर या विभागातील जे अंतिम टोकं आहेत हे अंतिम टोकं पण काय करा बघा लक्षात चला आणि शेवटी या विभागामध्ये एकूण महानगरपालिका किती संख्या ती संख्या मात्र आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जाते त्यामुळे तुम्हाला ती संख्या जी आहे ती पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे ओके चलो यापुढं आता एक एक मुद्दा आपण तुमचा कव्हर करतो बघा सुरुवात आपण जर बघितले बघा पुणे विभागाचं जे मुख्यालय आहेत हे मुख्यालय त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पुण्यामध्ये पाहायला मिळतं आता जिल्ह्यांची नावं कशी लक्षात ठेवायची जर आपण पुणे विभागामधले जर जिल्हे जर बघितले बघा तर पुणे विभागामध्ये एकूण त्या ठिकाणी पाच जिल्हे आहेत मग आता हे लक्षात कसे ठेवायचे त्यासाठी एक सोपी पद्धत आहे पुणे या ठिकाणी पुणे सोसा आणि कोसा काय बोललो मी पुणे सोसा आणि कोसा हे त्याचं एक सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची येतात त्यासाठी आपण हा मार्ग त्या ठिकाणी हे केलेला आहे बघा मग पुणे म्हणजे लक्षात ठेव चला या ठिकाणी पुणे जिल्हा त्यानंतर सो म्हणजे आहे बघा या भागामध्ये सोलापूर जिल्हा सा म्हणजे सातारा घ्या किंवा सांगली घ्या चला आपण सातारा घेऊया काय अडचण नाही या आणि को म्हणजे इथं आहे बघा हा कोल्हापूर जिल्हा आणि सा म्हणजे आपण जर बघितलं तर पुन्हा त्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे या भागामध्ये सांगली जिल्हा असे जवळजवळ एकूण पाच जे जिल्हे आहेत हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला मोडतानी पाहायला मिळतील बघा त्यानंतर आपण जर इथं विभागाचं जर क्षेत्रफळ जर बघितलं तर पुणे प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर हे आपल्याला पुणे प्रशासकीय विभागाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे बघा ते पाहायला मिळतं आता जर आपण पुढं जर बघितलं बघा मग या विभागामध्ये आपण जर क्षेत्रफळाचा विचार केला तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवला प्रॉपर पुणे जिल्हा आणि सर्वात छोटा जर कोणता असेल बघा तर सर्वात छोटा जिल्हा आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कोणता बोललो मी कोल्हापूर जिल्हा ठीक आहे आता सेकंड तुमचा मुद्दा आहे इतर राज्याशी संलग्न सीमा मग या इकडे आता जर आपण ह्या जिल्ह्यांचा जर विचार केला बघा तर पुणे जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागत नाही पण सोलापूर जिल्ह्याची सीमा मात्र काय होतं बघा त्या ठिकाणी कर्नाटक राज्याला लागते सातारा जिल्हा इतर कोणत्याही राज्याला सीमा नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याची सीमा ही कर्नाटकला लागून आहे आणि सांगली जिल्ह्याची सीमा पण त्या ठिकाणी लक्षात ठेवचे हो कर्नाटक राज्याला लागून आहे म्हणजे फायनली जर आपण बघितलं तर हा जो पुणे प्रशासकीय भाग आहे या पुणे प्रशासकीय विभागाची जी सीमा आहे बघा ही सीमा त्या ठिकाणी सरळ सरळ लक्षात ठेवचे कर्नाटक राज्याला लागून आहे मग आता जर आपण पुणे प्रशासकीय विभागाचा विचार केला तर या पुणे प्रशासकीय विभागाची सीमा अजून इतर कोणत्या प्रशासकीय विभागाशी संलग्न आहे तर हा पुणे प्रशासकीय विभाग बघा इकडं एक आहे कोकण प्रशासकीय विभाग किंवा मुंबई विभागाची पण म्हणजे मुंबई विभागासोबत सीमा आहे नाशिक विभागासोबत पण सीमा आहे आणि इकडं संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे त्यासोबत पण पुणे विभागाची सीमा आहे म्हणजे तीन विभाग आहेत की या तीन विभागासोबत या ठिकाणी पुणे प्रशासकीय विभागाची सीमा आहे बघा एक मुंबई विभाग त्यानंतर दोन नंबर आपण जर बघितलं तर सरळ लक्षात ठेवचेला नाशिक विभाग आणि तिसरा आहे बघा संभाजीनगर प्रशासकीय विभाग अशा तीन प्रशासकीय विभागाची सीमा म्हणजे तीन विभागासोबत या ठिकाणी पुणे विभागाची सीमा संलग्न आहे आता सेकंड तुमचा एक मुद्दा असतो बघा अंतिम टोकाचा म्हणजे अति उत्तरेकडे दक्षिणेकडे पूर्वेकडे जे आहे ते अंतिम टोक लक्षात ठेवला मग आता जर आपण पुणे विभागाचा पूर्णपणे जर विचार केला तर अति उत्तरेकडे एक तालुका आहे बघा ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवला जुन्नर तालुका जो तुम्हाला या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पश्चिमेकडे आपण जर गेलो बघा तर पश्चिमेकडलं जे अंतिम टोक आहे ते आहे मावळ या ठिकाणी म्हणजे ते पण पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर अति दक्षिणेकडे आपण जर विचार केला बघा तर अति दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चंदगड नावाचा तालुका आहे जो तुम्हाला पुणे प्रशासकीय अति दक्षिणेकडला तालुका पाहायला मिळतो आणि जर आपण अति जर पूर्वेकडे गेलो बघा तर अतिपूर्वेकडं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट नावाचा एक तालुका आहे बघा म्हणजे हे त्या ठिकाणी काय झालंय पूर्वेकडलं टोक झालं ओके म्हणजे पहिला भाग अति उत्तर दक्षिण पूर्व जर विचारलं तर पुणे प्रशासकीय विभागाचे हे अंतिम टोक त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर सर्वात शेवटी पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या जर किती आहे तर एकूण महानगरपालिकांची संख्या लक्षात ठेवला ही सहा महानगरपालिका तुम्हाला पुणे प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतील लिहून घ्यायची काहीच गरज नाही आहे याची ऑलरेडी जी पी डी एफ आहे ही पी डी एफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यासाठी प्रत्येकाने काय करा बघा टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे हिस्ट्री बाय अमोल सर ओके ऑलरेडी याच्यावरती मी पी डी एफ याच्यापूर्वी शेअर केलेली आहे पण काही अडचण नाही आहे पुन्हा एकदा शेअर करून घेतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ते लिहायचा जो ताण आहे तो कमी होऊन जाईल याच्यावरती पूर्णपणे ती पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्ही त्या ठिकाणी झेरॉक्स करून घेऊ शकता चल आता थोडंसं यापुढं एक एक आपण मुद्दा तुमचा त्या ठिकाणी क्लिअर करतो आहे दोन प्रशासकीय विभाग आपण पाहिले बघा एक नाशिक बद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि आता आपण काय केलंय हा जो पुणे विभाग आहे त्याच्याबद्दल पण पूर्ण आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे ठीक आहे आता यापुढा आता तिसरा जो प्रशासकीय विभाग आहे बघा त्याच्याबद्दल आपण बोलूया तिसरा प्रशासकीय विभाग तो आहे बघा या ठिकाणी संभाजीनगर प्रशासकीय विभाग ओके चला आपण बोलू आता या विभागाबद्दल पहिला तर एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा आपण जर बघितलं तर मग संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे पहिला तर मुद्दा लक्षात ठेवला बघा या विभागाचं इथं जे मुख्यालय आहे हे मुख्यालय त्या ठिकाणी आपलं क्लिअर असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे संभाजीनगर प्रशासकीय विभाग मग इथं मुख्यालय जर बघितलं आपण तर मुख्यालय आहे बघा त्या ठिकाणी प्रॉपर संभाजीनगर शहरामध्ये त्यानंतर जिल्ह्यांची नावं कशी आहेत किंवा या विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे तर संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जर आपण जिल्ह्यांच्याबद्दल जर बोललो बघा तर एकूण जिल्ह्यांची संख्या लक्षात ठेवायचा किती आहे आठ जिल्हे मग आता हे आठ जिल्हे कसे लक्षात ठेवायचे किंवा हे आठ जिल्हे कोणते आहेत त्याबद्दल आपण काय करू बघा या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया त्यातला पहिला जो जिल्हा आहे पहिला जिल्हा लक्षात ठेवचाला बघा या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा ठीक आहे त्यानंतर आपण जर दोन बघ दोन नंबर जर बघितलं बघा तर दोन नंबर त्या ठिकाणी बीड जिल्हा आहे तीन नंबर आपण जर पाहिलं तर तीन नंबर बघा त्या ठिकाणी परभणी जिल्हा आहे त्यानंतर पुढं जर आपण बघितलं बघा तर सरळ सरळ लक्षात ठोचला धाराशिव जिल्हा नाव त्या ठिकाणी बदललेलं आहे पूर्वीचं नाव धाराशिव जिल्ह्याचं पूर्वीचं नाव हे त्या ठिकाणी उस्मानाबाद होतं पण आत्ता लक्षात ठेवलेला धाराशिव आहे त्यानंतर आपण जर बघितलं धाराशिव नंतर सरळ लक्षात ठोचे बघा या ठिकाणी जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्याच्या नंतर आपण जर बघितलं या ठिकाणी लातूर जिल्हा आहे लातूरच्या नंतर लक्षात ठेवचे बघा या ठिकाणी हिंगोली जिल्हा आणि हिंगोलीच्या नंतर आपण जर पाहिलं तर सरळ एक शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे कोणता बघा नांदेड जिल्हा ठीक आहे एकूण जवळजवळ संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या लक्षात हे आठ जिल्हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे आपले पॉईंट आपल्याला सोडायचे नाही येतं मग आपण जर या विभागाचं पूर्णपणे जर क्षेत्रफळ जर बघितलं तर एकूण क्षेत्रफळ लक्षात ठेवचेला चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर हे आपल्याला संभाजीनगर प्रशासकीय विभागाचं एकूण क्षेत्रफळ पाहायला मिळतं बघा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जर विभाग जर कोणता असल तर तो आहे बघा तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आता सेकंड मुद्दा असा आहे मग या विभागामध्ये इथं आपण जर बघा क्षेत्रफळाचा जर विचार केला तर सर्वात मोठा एक जिल्हा आहे बघा त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवला बीड जिल्हा आणि सर्वात छोटा जर जिल्हा कोणता असेल तर तो आहे बघा तर हिंगोली जिल्हा मोठा आणि छोटा आता सेकंड तुमचा मुद्दा आहे बघा इतर राज्याशी संलग्न सीमा मग आता जर तुम्ही इतर राज्याशी संलग्न सीमेबद्दल जर बोलले बघा तर पहिला भाग लक्षात चला इथं पुणे हा जो विभाग आहे याची पण सीमा सरल सुबत त्या ठिकाणी सरळ संभाजीनगर विभागासोबत आहे दोन नंबर हा जो नाशिक विभाग आहे बघा त्या विभागाची पण सीमा त्या ठिकाणी या विभागासोबत संलग्न आहे आणि तिसरा लक्षात ठेवतो कोणता बघा तिकडं तो आहे अमरावती विभाग त्या पण विभागाची सीमा इथं संलग्न आहे बघा म्हणजे तीन प्रशासकीय विभागाच्या सीमा या ठिकाणी संलग्न आहेत एक आहे पुणे प्रशासकीय विभाग दोन नंबर आहे बघा नाशिक प्रशासकीय विभाग आणि तीन नंबर आपण जर बघितलं तर ती आहे बघा त्या ठिकाणी अमरावती प्रशास सॉरी खाली घेऊ आपण काय अडचण नाही आहे इथे घेऊया एक आहे बघा पुणे प्रशासकीय भाग त्यानंतर दोन नंबर आपण जर बघितलं बघा नाशिक प्रशासकीय भाग आणि तिसरा आहे त्या ठिकाणी कोणता अमरावती प्रशासकीय भाग अशा तीन विभागाच्या सीमा ह्या संभाजीनगर प्रशासकीय विभागासोबत संलग्न आहेत आता दुसरा मुद्दा आहे बघा राज्यांचा मग आता इथं जर आपण विचार केला बघा तर संभाजीनगर प्रशासकीय विभागासोबत इतर कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न आहेत तर या जिल्ह्यांकडं आता इथं जर आपण बघितलं बघा संभाजीनगर जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागलेली नाही आहे बीड जिल्ह्याची पण नाही आहे परभणी जिल्ह्याची पण नाही आहे जालना नाही आहे हां जर तुम्ही इथं बघितलं बघा लातूर हिंगोली आणि नांदेड हे तीन जिल्हे मात्र काय करा बघा थोडंसं आपण इथं बोलूया सॉरी इथं तीन जिल्हे येणार नाही आहे पहिला मुद्दा धाराशिवबद्दल आपण बोलूया धाराशिव धाराशिव जिल्ह्याची सीमा या ठिकाणी ही कर्नाटक राज्याला लागून आहे कोणतं राज्य बघा कर्नाटक त्यानंतर हा जो लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्याची पण सीमा लक्षात ही कर्नाटक राज्यासोबत लागून आहे आणि जर आपण नांदेड जिल्ह्याबद्दल बोललो बघा तर नांदेड जिल्ह्याची सीमा कर्नाटक सोबत पण आहे आणि अजून एक राज्य लक्षात ते म्हणजे कोणतं बघा तेलंगणा राज्य ओके म्हणजे नांदेड जिल्ह्याची सीमा ही दोन राज्यासोबत संलग्न आहे म्हणजे फायनली जर आपण बघितलं तर कर्नाटक आणि तेलंगणा अशा दोन राज्यासोबत इथं संभाजीनगर हा जो काही प्रशासकीय भाग आहे बघा इथं सीमा तुम्हाला पाहायला मिळतील एक आहे कर्नाटक राज्य आणि सेकंड त्या ठिकाणी कोणतं बघा तेलंगणा राज्य अशा दोन राज्यासोबत तुम्हाला या ठिकाणी संभाजीनगर प्रशासकीय विभागाच्या ज्या सीमा आहेत ह्या सीमा त्या ठिकाणी तुम्हाला संलग्न असलेलं पाहायला मिळतील आता शेकवटचा मुद्दा आहे तुमचा अंतिम टोकं बघा जर तुम्ही अंतिम टोकाच्याबद्दल जर बोललो बघा तर आपल्याला काय आहे अंतिम टोकं पाहत असताना अतिपूर्वेकडलं वगैरे हे जे तालुके आहेत ह्या तालुक्यांच्याबद्दल आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी बोलायचं आहे मग आता पहिला जर आपण भाग बघितला अतिउत्तरेकडं एक तालुका आहे बघा ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवचे सोयगाव तालुका जो आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ओके पश्चिमेकडे जर आपण आलो तर अति पश्चिमेकडे लक्षात ठेवचेला वैजापूर तालुका आहे तो पण आपल्याला त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय पूर्वेकडे आपण जर गेलो बघा तर अतिपूर्वेकडं सरळ लक्षात ठेवला नांदेड जिल्ह्यामधला हा किनवट तालुका आहे बघा कोणता बोललो मी किलवट जो त्या ठिकाणी संभाजीनगर विभागाची अति पूर्वेकडली सीमा तणी त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि जर आपण अति दक्षिणेकडं जर गेलो बघा तर अति दक्षिणेकडं या ठिकाणी तुळजापूर तालुका आहे जो तुम्हाला पाहायला मिळतो बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये ओके म्हणजे इथं जर तुम्ही अंतिम जर टोकं बघितले तर अतिउत्तरेकडं सोयगाव पश्चिमेकडं वैजापूर दक्षिणेकडं तुळजापूर आणि पूर्वेकडं त्या ठिकाणी कोणतं बघा किनवट जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला या विभागाचे अंतिम जे टोकं आहेत हे अंतिम टोकं त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि फायनली जर आपण बघितलं तर या विभागामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या त्या ठिकाणी किती आहे बघा पाच महानगरपालिका ह्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील ओके तर एवढी माहिती या ठिकाणी आपल्याला संभाजीनगर विभागाबद्दल असणं माहीत असणं आवश्यक आहे तीन विभागाची आपण माहिती घेतलेली आहे नाशिक विभाग पुणे विभाग आणि तिसरा त्या ठिकाणी कोणता बघा संभाजीनगर विभाग आता आपण जाऊया थोडंसं अजून पुढच्या विभागाकडं तो आहे बघा सुरुवात आपण करू त्या ठिकाणी आता अमरावती विभागाला कशाला बोललोय मी अमरावती ठीक आहे एक एक आपण कव्हर करतोय बघा जर आपण अमरावती विभागाबद्दल जर बोललो बघा तर सरळ मुख्यालय वगैरे हे आपले पॉईंट आहेत तर सरळ सरळ मुख्यालय लक्षात चला बघा हे आहे त्या ठिकाणी अमरावतीमध्ये पहिला तर मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे बघा की अमरावती विभागाची जी निर्मिती आहे निर्मिती बोललो मी ही केली आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नागपूर हा मेन विभाग होता बघा त्याचं विभाजन केलं मध्ये आणि त्याचं विभाजन करून आपण काय केलं बघा अमरावती विभाग या ठिकाणी निर्माण केलेला आहे मग आता मुख्यालय आहे बघा त्या ठिकाणी अमरावतीमध्ये जर आपण जिल्ह्यांची जर नावं जर बघितली तर बघा अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत हे आपण मगाशी बघितले मग ते पाच जिल्हे कोणते ज्यांचे नावं तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा मग सरळ हे पाच जिल्ह्यांची नावं प्रॉपरली आपण लक्षात ठेवूया आता ही लक्षात ठेवायची कशी बघा त्यासाठी पण आपल्या सोपे एक पद्धत आहे आह तर ती पद्धत लक्षात चला अमरावती बुवा म्हणा काय बोललो बघा अमरावती ऐ बुवा ठीक आहे मग चला अमरावती म्हणजे हा आहे बघा अमरावती जिल्हा ठीक आहे अ म्हणजे लक्षात चला बघा तो आहे त्या ठिकाणी अकोला जिल्हा य म्हणजे तुम्हाला सांगता यायला पाहिजे बघा हा यवतमाळ जिल्हा त्यानंतर बू म्हणजे लक्षात चला हा आहे बघा त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आणि पाचव्या क्रमांकाला आहे बघा त्या ठिकाणी वाशिम जिल्हा असे पाच जिल्हे हे तुम्हाला अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतील आणि हे लक्षात ठेवायचे कसे तर अमरावती ऐबुवा ही एक सोपी पद्धत काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला चलो दोन मुद्दे क्लिअर झाले मुख्यालय तुमचं क्लिअर झालं जिल्ह्यांची नावं आपली क्लिअर झालेली आहेत आता जर आपण अमरावती विभागाचं क्षेत्रफळ जर बघितलं तर सेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर हे तुम्हाला अमरावती विभागाचं एकूण पूर्णपणे टोटल एरिया पाहायला मिळतोय मग यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर जिल्हा कोणता असेल तर तो जिल्हा आहे बघा यवतमाळ जिल्हा आणि सर्वात छोटा जर जिल्हा कोणता असेल तर तो आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणता बघा वाशिम जिल्हा मग आता इतर राज्याशी संलग्न सीमा नेमका कोणत्या कोणत्या आहेत त्यासाठी जिल्ह्याच्या सीमा तुम्हाला माहित पाहिजे बघा मग आता जर आपण अमरावतीबद्दल बोललो तर अमरावती जिल्ह्याची सीमा ही तुम्हाला पाहायला मिळते बघा मध्य प्रदेश राज्यासोबत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याची सीमा आपण जर बघितलं तर सरळ छत्तीसगड राज्य आहे आणि अजून लक्षात ठेवलं बघा तेलंगणा इथं पण तुम्हाला मध्य प्रदेश सॉरी काय यवतमाळ जिल्ह्याची जी सीमा आहे ती पाहायला मिळते त्यानंतर बुलढाणा जिल्हा सीमा आहे बघा मध्य प्रदेश राज्यासोबत म्हणजे फॅनली जर आपण बघितलं तर सरळ सरळ लक्षात ठेवलेला बघा अमरावती प्रशासकीय विभागाची सीमा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा अशा तीन राज्यासोबत त्या ठिकाणी संलग्न आहे मध्य प्रदेश त्यानंतर छत्तीसगड आणि अजून एक लक्षात ठेवला ते म्हणजे कोणतं बघा तेलंगणा अशा तीन राज्यासोबत तुम्हाला या ठिकाणी मध्य प्रदेश अमरावती हा जो काही प्रशासकीय भाग आहे त्याची सीमा जी आहे बघा ही सीमा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ओके चलो आता या थोडंसं पुढं आता जर आपण थोडंसं जर पुढे गेलो बघा तर त्या ठिकाणी इतर विभागाची सीमा हा एक वेगळा मुद्दा आहे मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी यावं लागतं जर आपण अमरावती विभागाबद्दल जर बोललो बघा तर अमरावती विभागाची सीमा सरळ त्या ठिकाणी संभाजीनगर विभागासोबत पण संलग्न आहे नाशिक विभागासोबत पण संलग्न आहे आणि इकडं हा जो काही नागपूर विभाग आहे बघा त्या सोबत त्या ठिकाणी संलग्न आहे म्हणजे तीन विभागासोबत या ठिकाणी सीमा संलग्न आहे तर नाशिक नागपूर आणि संभाजीनगर ठीक आहे मग तीन नावं आपण इथं लिहून टाकूया एक आहे बघा ना नाशिक विभाग त्यानंतर दोन नंबर आपण जर बघितलं बघा हा नागपूर विभाग आहे आणि तीन नंबर आपण जर बघितलं तर तीन नंबर लक्षात ठेवचे संभाजीनगर विभाग अशा तीन विभागासोबत या प्रशासकीय विभागाची सीमा संलग्न आहे आणि सर्वात शेवटी अतिमहत्त्वाचा पॉईंट बघा अंतिम टोकाचा मग अंतिम टोकं पाहत असताना इथं तुमचे काही जे मुद्दे आहेत हे मुद्दे त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे बघा जर आपण उत्तर भागामध्ये गेलो तर बघा अति उत्तरेकडं एक तालुका आहे ज्या तालुक्याचं नाव लक्षात ठोचाला चिखलदारा तालुका जो आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो बघा जर तुम्ही आती इकडं जर पूर्वेकडे गेले बघा तर पूर्वेकडे वणी तालुका आहे जो आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर आति दक्षिणेकडं उमरखेड तालुका आहे जो आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याकडं त्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आणि अति पश्चिमेकडे जर आपण आलो बघा तर अतिपश्चिमेकडं बुलढाणास तालुका आहे जो तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो ओके म्हणजे हे झाले काय बघा तर काही अंतिम टोकं या प्रशासकीय विभागातले जर विचारले तर आपल्याला त्या ठिकाणी ते सांगता येणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे तुमचा कोणता बघा तर तो आहे त्या ठिकाणी एकूण महानगरपालिका तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या लक्षात ठेवचा ही फक्त दोन आहे किती बोललो आहे दोन आत्ता या घडीला म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत त्यातल्या नऊ महानगरपालिका मुंबई प्रशासकीय विभागामध्ये सहा महानगरपालिका पुणे विभागामध्ये पाच महानगरपालिका नाशिक विभागामध्ये पाच महानगरपालिका संभाजीनगर विभागामध्ये दोन महानगरपालिका नाश अमरावती विभागामध्ये आणि दोन महानगरपालिका नागपूर विभागामध्ये ठीक आहे असे मिळून त्या ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये तुम्हाला एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी पाहायला मिळतील इथं जवळजवळ आपले चार प्रशासकीय भाग क्लिअर झालेले आहेत आपण पुणे विभागाबद्दल चर्चा केली नाशिकबद्दल बोललो आहे संभाजीनगरबद्दल बोललो आहे आणि आता आपण चर्चा केली बघा अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल आता राहिला आपला अजून दोन विभाग आता आपण बघूया त्या ठिकाणी नागपूर विभाग जो आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूया ठीक आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये अशा टाईपचे प्रश्न जे आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात त्यामुळे आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे मग आता आपण जर नागपूर विभागाबद्दल जर बोललो बघा तर या विभागाचं मुख्यालय आहे बघा या ठिकाणी सरळ नागपूरमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नागपूर विभागाचं विभाजन केलं आणि अमरावती विभाग नव्याने काय केला या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे जर आपण बघितलं बघा जिल्ह्यांची नावं आता नागपूर विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत हे तुम्हाला नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण की आपण मगाशी त्याबद्दल सविस्तर बोललेलो हो आहोत नागपूर विभागामध्ये एकूण जिल्ह्यांच्याबद्दल जर चर्चा केली तर सहा जिल्हे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे बघा नागपूर जिल्हा त्यानंतर दोन नंबर आपण जर बघितलं बघा तर तो आहे या ठिकाणी सरळ गोंदिया जिल्हा कोणता गोंदिया त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढचा जिल्हा आहे त्या ठिकाणी हा तुमचा भंडारा जिल्हा कोणता भंडारा त्यानंतर आहे बघा हा गडचिरोली जिल्हा कोणता बोलले मी गडचिरोली तो एक भाग लक्षात चला त्यानंतर सरळ आहे बघा चंद्रपूर जिल्हा कोणता चंद्रपूर आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी वर्धा जिल्हा असे मिळून त्या ठिकाणी नागपूर विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही सहा आहे कधी कधी प्रश्न तुम्हाला डायरेक्ट अँचरवरती असा पण येऊ शकतो बघा की जो वर्धा जिल्हा कोणत्या विभागामध्ये आहे किंवा चंद्रपूर जिल्हा कोणत्या हो भागामध्ये आहे आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे सिम्पल आहे परंतु काय होतं आहे का, का? हा, का हे हा कंटेंट सोपा आहे कधी कधी तो जसं आपण अभ्यास त्यावेळेस जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायला आपल्याला जसं काही अवघड जात नाही आत्ता इथं परंतु तो माहोल जो आहे तो परीक्षेमधला तिथं मात्र आपण शंभर टक्के विचलित झालेलो असतो बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे ओके मग आता इथं आपण काय करू बघा एक एक मुद्दे त्या ठिकाणी कव्हर करूया मुख्यालय तुमचं क्लिअर झालंय जिल्ह्यांची नावं आपल्याला समजली तर आता जर तुम्ही क्षेत्रफळ जर बघितलं तर नागपूर विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर हा एकूण एरिया तुम्हाला या नागपूर विभागाचा पाहायला मिळेल आता पुढचा जर आपण बघितलं पुढचं जर बघितलं बघा तर सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे या विभाग या विभागामधला आपल्याला महाराष्ट्रातले क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठे जिल्हे माहित ता। आहेत पण तुम्हाला प्रत्येक प्रशासकीय विभागामधले सर्वात मोठा सर्वात छोटा जिल्हा माहित पाहिजे बघा मग आता जर आपण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये गेलो तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तर इथं आपण जर बघितलं बघा तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आणि सर्वात छोटा जर जिल्हा कोणता असेल तर तो आहे बघा त्या ठिकाणी भंडारा जिल्हा कोणता जिल्हा बोललो मी भंडारा आता इतर राज्याशी संलग्न सीमा या इकडं जर तुम्ही इतर राज्याशी संलग्न सीमेबद्दल जर बोलले बघा तर आपल्याला त्या ठिकाणी जिल्ह्यांबद्दल बोलावं लागतं जर तुम्ही नागपूर जिल्ह्याबद्दल जर बोलले तर नागपूर जिल्ह्याची सीमा ही त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याशी संलग्न आहे गोंदिया जिल्ह्याची सीमा आपण जर बघितलं बघा ही मध्य प्रदेश प्लस या ठिकाणी हे जे छत्तीसगड राज्य आहे त्यासोबत संलग्न आहे भंडारा जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत संलग्न आहे गडचिरोली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड प्लस त्या ठिकाणी तेलंगणासोबत संलग्न आहे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा जर बघितलं आपण चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ही त्या ठिकाणी तेलंगणा राज्यासोबत संलग्न आहे वर्धा जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्यासोबत संलग्न नाही म्हणजे जर आपण फायनली जर बघितलं बघा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि शेवटी अजून एक राज्य आहे ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी तेलंगणा अशा तीन राज्यासोबत ही तुम्हाला नागपूर प्रशासकीय विभागाची जी सीमा आहे बघा ती सीमा त्या ठिकाणी पाहायला मिळते सरळ सरळ त्या ठिकाणी तीन राज्य ओके मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा आणि शेवटी फायनली जर आपण बघितलं तर नागपूर प्रशासकीय विभागाला फक्त एकाच विभागाची सीमा संलग्न आहे आणि तो म्हणजे कोणता बघा या ठिकाणी हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग ओके मग आपण एकच नाव लिहूया ते आहे तुमचं कोणतं बघा अमरावती प्रशासकीय विभाग आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे अंतिम टोकाचा मग अंतिम टोकं पाहत असताना आपल्याला हे अंतिम टोकं माहीत असणं आवश्यक आहे बघा तर अति उत्तरेकडे जर आपण गेलो तर अति उत्तरेकडला अंतिम टोक आहे बघा रामटेक जे तुम्हाला पाहायला मिळतंय नागपूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी आती आ, या ठिकाणी जर पूर्वेकडे गेले तर पूर्वेकडे लक्षात ठेवलं बघा पूर्वेकडे सरळ आहे तुमचं भामरागड काय बोललो मी भामरागड जे आपल्याला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी सरळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली आती जर आपण दक्षिणेकडे गेलो बघा तर आती दक्षिणेकडे त्या ठिकाणी सिरोंचा आहे जे आपल्याला गडचिरोलीमध्येच पाहायला मिळतं आणि आती जर पश्चिमेकडे आपण आलो बघा तर पश्चिमेकडे एक तालुका आहे आष्टी नावाचा तालुका जो आपल्याला या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो बघा ठीक आहे कारण की आष्टी तालुका हा सलग दोन जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे या नावाचा वर्धा जिल्ह्यामध्ये पण आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला आष्टी नावाचा तालुका पाहायला मिळतो पण इथं जर आपण बघितलं बघा तर इथं नागपूर प्रशासकीय विभागाच्या अतिपश्चिमेकडं हा तुम्हाला तालुका पाहायला मिळतो आहे आणि फायनली जर आपण बघितलं तर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिका आहेत ह्या दोन महानगरपालिका आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न ज्या टाईपचे येतात आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी म्हणजे त्याबद्दल आपण चर्चा करतो आहे पहिला मुद्दा ही माहिती काय करा बघा प्रत्येकाने थोडीशी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लिहून घ्यायची गरज नाही आहे टेलिग्रामवरती ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे ती पी डी टाकलेली आहे म्हणजे तुमचं तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ठीक आहे टेलिग्राम चॅनलचं नाव मागाशी तुम्हाला मी सांगितलं आहे हिस्ट्री बाय अमोलसर जॉईन करा आणि तिथून तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर सरळ जे मटेरियल आहे हे मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं ठीक आहे तर पहिला मुद्दा आपल्याला हे अंतिम जे टोका आहेत नागपूर प्रशासकीय विभागाचं अति उत्तरेकडलं अंतिम टोक आहे रामटेक अतिपूर्वेकडला भामरागड अतिदक्षिणेकडलं सिरोंचा आणि अतिपश्चिमेकडलं कोणतं बघा त्या ठिकाणी आष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एकूण तुमचे पाच प्रशासकीय विभाग आपण काय केलेत आता या भागामध्ये क्लिअर केलेले आहेत आता राहिला बघा तुमचा सर्वात शेवटचा म्हणजे मुंबई प्रशासकीय विभाग कोणता बोललो मी मुंबई आता आपण मुंबई बद्दल पण काय करूया या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया परंतु पहिला भाग मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल चर्चा करण्याच्या अगोदर मुख्यालय लक्षात चला हे तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा मुंबईमध्येच हे मुख्यालय आहे जर आपण जिल्ह्यांच्याबद्दल जर बोललो बघा मग आपलं बोलणं झालं आहे या मुंबई प्रशासकीय विभागामध्ये ज्याला आपण कोकण विभाग असं पण बोलू शकतो बरं का अडचण नाही आहे मुंबई म्हणा किंवा कोकण म्हणा एकच नाव आहे जर आपण मुंबई विभागाबद्दल जर बोललो तर बघा या प्रशासकीय भागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी सात आहे उत्तरेकडं बघा या ठिकाणी एक जिल्हा आहे पालघर जिल्हा त्याच्यात जर आपण खाली दक्षिणेकडे आलो बघा ठाणे जिल्हा आहे नंतर त्या क्रमाने आपण जर खाली दक्षिणेकडे जर येत गेलो मुंबई शहर आहे मुंबई या ठिकाणी उपनगर आहे त्यानंतर आहे बघा हा रायगड जिल्हा रायगडच्या दक्षिणेकडं जर आपण आलो बघा अजून एक जिल्हा आहे त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्या दक्षिणेकडे लक्षात ठेवचला तो आहे बघा त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जिल्ह्यांची नावं आपली त्या ठिकाणी प्रॉपर असणं आवश्यक आहे बऱ्याचदा जिल्ह्यांच्या नावावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यामुळे जिल्ह्यांची नावं काय करा बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात छोटा जर प्रशासकीय भाग जर कोणता असेल तर तो आहे बघा मुंबई प्रशासकीय भाग तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर हे त्याचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात जर मोठा जिल्हा कोणता आहे तर कोणता बघा रत्नागिरी जिल्हा आणि सर्वात छोटा जर कोणता असेल तर कोणता आहे बघा त्या मुंबई शहर जिल्हा आता इतर राज्याशी संलग्न सीमा हा एक आपला वेगळा पॉईंट आहे मग त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यांकडे यावं लागतं बघा तर हे जिल्हे त्या ठिकाणी काय करा इथं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की या प्रशासकीय भागाच्या सीमा इतर कोणत्या राज्याशी संलग्न आहेत का मग त्याला आता दोन मिनटं लक्ष द्या आता जर तुम्ही जिल्ह्यांचा जर विचार केला बघा तर मला सांगा पालघर हा जो जिल्हा आहे पालघर जिल्ह्याची सीमा गुजरात राज्यासोबत आहे बघा कोणत्या राज्य त्या ठिकाणी गुजरात आणि अजून जर आपण बघितलं बघा तर दादर नगर हवेली हा त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली ओके okay, चला लक्ष द्या त्यानंतर ठाणे जिल्ह्याची सीमा कोणत्याच राज्यासोबत नाही आहे शहर नाही उपनगर नाही रायगड नाही रत्नागिरी पण नाही आहे डायरेक्ट आपण येऊ बघा त्या ठिकाणी सिंधुदुर्गकडं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा या ठिकाणी दोन राज्यासोबत संलग्न आहे गोवा राज्य आणि कोणतं बघा त्या ठिकाणी कर्नाटक राज्य म्हणजे फॅनली जर आपण बघितलं तर मुंबई हा जो काही प्रशासकीय भाग आहे त्याची सीमा गुजरात गोवा कर्नाटक आणि दादर दादर नगर हवेली ठीक आहे मग तीन नावं आपण लिहून टाकूया एक आहे त्या ठिकाणी गोवा राज्य त्यानंतर दोन नंबर आपण जर बघितलं बघा कर्नाटक राज्य अजून एक लक्षात ती आहे बघा या ठिकाणी गुजरात राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेश आहे दादर नगर हवेली आता इतर प्रशासकीय विभागाची सीमा जर आपण बघितलं बघा मला सांगा आता हा मुंबई प्रशासकीय विभाग आहे याच्या पूर्वेकडं सीमा जर संलग्न बघितलं तर पुणे प्रशासकीय विभाग आहे आणि इकडे कोणता भागा त्या ठिकाणी नाशिक आहे म्हणजे दोनच विभागाच्या सीमा या ठिकाणी तुम्हाला मुंबई प्रशासकीय विभागाशी संलग्न असलेले पाहायला मिळतील बघा एक नाशिक विभाग आणि सेकंड त्या ठिकाणी कोणता आहे बघा पुणे विभाग ठीक आहे आणि सर्वात शेवटी आपला शेवटचा जो भाग असतो बघा हा आहे अंतिम टोकाचा मग आपण आपण जर या मुंबई विभागाचे जर अंतिम टोकं जर बघितले तर अति उत्तरेकडं सरळ सरळ लक्षात चला तलासरी हा एक तालुका जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो त्यानंतर बघा आती जर तुम्ही पूर्वेकडे गेले तलासरी पालघर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे तो एक लक्षात चला पूर्वेकडे आपण जर गेलो बघा तर अतिपूर्वेकडं त्या ठिकाणी मुरबाड नावाचा एक तालुका आहे मुरबाड जो तुम्हाला या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो दक्षिणेकडे जर आपण गेलो बघा तर अतिदक्षिणेकडं लक्षात ठेवचेला दोडा मार्ग नावाचा तालुका आहे कोणता बोललो मी दोडा मार्ग जो तुम्हाला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो कोणता बोललो मी सिंधुदुर्ग आणि आति जर तुम्ही पश्चिमेकडे गेले तर पश्चिमेकडे पालघर जिल्ह्यामध्येच आहे बघा डहाणू तालुका हे अंतिम टोकं तुम्हाला या ठिकाणी मा हे माहीत असणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या आहे बघा नऊ महानगरपालिका हा एक वेगळा भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रामधले हे जे प्रशासकीय विभाग आहेत बघा यांची माहिती घेत असताना मा मते ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे ठीक आहे जवळजवळ मी तुम्हाला महाराष्ट्रामधले सहा प्रशासकीय विभाग त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण काय केली बघा मागच्या जवळजवळ एक ते सव्वा तासामधनं एक तास होऊन गेला जवळजवळ आपण एक तासापासून ही माहिती काय करतोय बघा या ठिकाणी पाहतोय आता एक वेगळा पॉईंट आपण तर सविस्तर सगळं पाहिलेलं आहे पण कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला अंतिम टोकं जे आहेत त्याच्यावरती थोडंसं जास्त फोकस असतो आणि सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात छोटा जिल्हा आता काय बोलतोय एक तर आपण इथं बघितलं पण आता आपण काय करू बघा सविस्तर ह्या इथं बोलूया बघा जर आपण संभाजीनगर प्रशासकीय विभागाबद्दल जर बोललो बघा संभाजीनगर प्रशासकीय विभाग पहिला भाग लक्षात चला संभाजीनगर प्रशासकीय अति उत्तरेकडे सोयगाव हे अंतिम टोक आहे कोणतं बोललं बघा सोयगाव अति जर पूर्वेकडं जर तुम्ही गेले बघा तर अति पूर्वेकडे किनवट हे अंतिम टोक आहे अति पश्चिमेकडे आहे बघा वैजापूर हे त्या ठिकाणी अति अतिपश्चिमेकडला आहे आणि अति दक्षिणेकडे जर आपण बघितलं बघा तर तुळजापूर हे त्या ठिकाणी अति अतिदक्षिणेकडलं अंतिम टोक आहे त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा जर आपण बघितलं आणि सर्वात छोटा जर जिल्हा पाहिला तर संभाजीनगर प्रशासकीय भागामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि सर्वात छोटा जर कोणता असेल तर तो लक्षात ठेवचा हो कोणता बघा या ठिकाणी हिंगोली जिल्हा म्हणजे आता हे फायनली आपल्याला काय करायचंय हे शंभर टक्के लक्षात ठेवचे हो ठीक आहे आता हे फायनली त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं बघा पुढचा प्रशासकीय भाग आहे या ठिकाणी थोडंसं मी ॲटलिस्ट एका पेजवरती आपल्या दोन तरी बसले पाहिजे एक करूया सेकंड आहे बघा आपला पुणे प्रशासकीय भाग आता पुणे प्रशासकीय भागाच्या उत्तरेकडलं जे टोक आहे ते आहे जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर पूर्वेकडला जर आपण बघितलं बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अक्कलकोट आहे अति पश्चिमेकडं जर आपण गेलो बघा पुणे जिल्ह्यामधलंच त्या ठिकाणी मावळ आहे आणि अति दक्षिणेकडलं जर आपण बघितलं बघा तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चंदगड हे अंतिम टोक आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामधला सर्व पुणे प्रशासकीय विभागामधला सर्वात मोठा जिल्हा पुणेच आहे आणि सर्वात छोटा जर आपण बघितलं बघा तर सर्वात छोटा जिल्हा मगाशी तुम्हाला मी सांगितलाय तो म्हणजे कोणता बघा हा कोल्हापूर जिल्हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे हे मात्र काय करा शंभर टक्के प्रत्येकाने लक्षात ठेवला त्यानंतर थोडंसं आपण पुढच्या विभागाकडे जो बघा तो आहे त्या ठिकाणी नाशिक विभाग नाशिक अति उत्तरेकडलं जे अंतिम टोक आहे नंदुरबार जिल्ह्यामधला धडगाव तालुका त्यानंतर पूर्वेकडं जर आपण गेलो बघा जळगाव जिल्ह्यामधील त्या ठिकाणी मुक्ताईनगर तालुका त्यानंतर दक्षिणेकडे जर आपण आलो बघा अहमदनगर जिल्ह्यामधील हा कर्जत तालुका आणि अति जर तुम्ही पश्चिमेकडे गेले बघा तर अति पश्चिमेकडे नाशिक जिल्ह्यामधील हा जो काही त्र्यंबकेश्वर तालुका आहे तो तुम्हाला सांगावा लागतो आणि इथं जर आपण बघितलं बघा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात जो मोठा जिल्हा आहे सर्वात मोठा जिल्हा आहे बघा त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा आणि सर्वात छोटा जर जिल्हा कोणता असेल तर सर्वात छोटा जिल्हा लक्षात ठोचला तो आहे त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा ओके तीन विभाग इथं झाले चौथा विभाग आपण बघूया चौथा विभाग आहे त्या ठिकाणी चला आपण घेऊया कोणतापणे चला काय नाही अमरावतीपासून सुरुवात करूया चलो अमरावती प्रशासकीय भाग आता हे तसं मगाशी आपण बघितले पण आता फायनली आपण हे पाहतोय बघा अमरावती प्रशासकीय भागामध्ये अति उत्तरेकडे जर आपण गेलो तर अमरावती जिल्ह्यामध्ये हा चिखलदरा तालुका आहे आती जर तुम्ही पूर्वेकडे गेले बघा तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुका त्यानंतर आती हा अजून एक वणी हे नाशिक जिल्ह्यामध्ये पण आहे बरं का पण ते वणी वेगळं हे अमरावतीमधलं अंतिम टोकातलं वणी वेगळं ओके त्यानंतर आप दक्षिणेकडे जर आपण गेलो बघा त्या ठिकाणी उमरखेड तालुका आहे यवतमाळमध्येच आणि अति जर पश्चिमेकडे आपण गेलो बघा तर पश्चिमेकडे बुलढाणा जिल्ह्यामधील हा तालुका लक्षात ठेवा चला कोणता बघा तर तो आहे त्या ठिकाणी सरळ सरळ बुलढाणाच तालुका ओके आता पहिला भाग आपण जर बघितलं तर अमरावती प्रशासकीय भागामध्ये जर आपण बघितलं बघा सर्वात मोठा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तो आहे बघा यवतमाळ जिल्हा कोणता जिल्हा यवतमाळ आणि सर्वात छोटा जर आपण बघितलं तर सर्वात छोटा आहे बघा त्या ठिकाणी हा वाशिम जिल्हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे काय म्हणता सर अंतिम टोकं सांगा सर सर्वांचे हा मग तेच चालून आपले काय अंतिम टोकंच बघतोय आपण त्यानंतर बघा आपण जर थोडंसं जर पुढं आलो तर हा नागपूर विभाग आहे बघा अमरावती विभागाच्या नंतर मग नागपूर विभागामधलं जे अंतिम टोक आहे उत्तरेकडलं ते आहे बघा रामटेक त्यानंतर पूर्वेकडे जर आपण गेलो बघा तर अतिपूर्वेकडं आहे बघा या ठिकाणी भामरागड त्यानंतर पश्चिमेकडं वर्धा जिल्ह्यामधील आष्टी कारण की आष्टी तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये पण आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पण आहे आणि अति दक्षिणेकडे लक्षात ठेवला गडचिरोलीमधलाच मधलाच आहे बघा त्या ठिकाणी सिरोंचा आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे बघा गडचिरोली जिल्हा आणि सर्वात छोटा जर कोणता असल तर तो लक्षात ठेवचला तो आहे बघा या ठिकाणी भंडारा जिल्हा ओके चलो किती आपले प्रशासकीय भाग झाले रे इथं संभाजीनगर झालेलं आहे पुणे झाला नाशिक झालं त्यानंतर अमरावती नागपूर आणि राहायला आता शेवट एकच आहे तो म्हणजे कोणता बघा मुंबई प्रशासकीय विभाग आता आपण बघितलं हे अति उत्तरेकडलं जे टोक आहे पालघर जिल्ह्यामधला तलासरी तालुका अति अतिपूर्वेकडं जर आपण गेलो बघा ठाणे जिल्ह्यामधील या ठिकाणी मुरबाड तालुका त्यानंतर दक्षिणेकडं जर आपण गेलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे बघा हा दोडामार्ग तालुका आणि अति अतिपश्चिमेकडं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यामधील हा डहाणू तालुका ओके आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जो जिल्हा आहे सर्वात मोठा जिल्हा तो लक्षात चला मुंबई प्रशासकीय भागामधला तो आहे बघा त्या ठिकाणी हा रत्नागिरी जिल्हा आणि सर्वात छोटा जर आपण बघितलं तर सर्वात छोटा हे माहीत आहे जो महाराष्ट्रातला पण आहे बघा तो आहे मुंबई शहर जिल्हा ठीक आहे तर माझ्या मते काय करा बघा हे जे अंतिम टोकं आहेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात सर्वात मोठा जिल्हा सर्वात छोटा जिल्हा हे पण काय करा बघा त्या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला जवळ मा मागच्या बऱ्याचशा वेळेपासून ही जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय आता एक अजून वेगळा मुद्दा बघा महानगरपालिकेचा पण एक मुद्दा असतो पण आता आपल्याकडं वेळ थोडासा कमी आहे आणि वेळेच्या अभावी आपण काय करू बघा महानगरपालिकेबद्दल थोडंसं पुढं बोलूया परंतु लक्षात ठेवू चला जर आपल्याला इथं प्रशासकीय विभाग जर बघितले आणि त्या विभागामधील जर तुम्हाला मनपा या ठिकाणी जर सांगितल्या तर सर्वात जास्त महानगरपालिका आहेत बघा मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण नऊ महानगरपालिका नंतर आहेत बघा पुणे प्रशासकीय विभागामध्ये सहा महानगरपालिका त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाच महानगरपालिका त्यानंतर बघा संभाजीनगर हा जो काही प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये पण लक्षात ठेवा पाच महानगरपालिका अमरावती प्रशासकीय विभाग आहे बघा याच्यामध्ये दोन महानगरपालिका आणि शेवटी जर आपण बघितलं बघा नागपूर विभाग आहे त्यामध्ये पण त्या ठिकाणी किती दोन महानगरपालिका ओके असा जर आपण जर विचार केला बघा तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अशा तुमच्या एकोणतीस एकूण महानगरपालिका आहेत हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बऱ्याचदा या महानगरपालिकेवरती पण आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात त्यामुळं काय करा बघा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा चला ठीक आहे आता सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे बघा तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बॅच जॉईन केलेली आहे अजून बरेचसे विद्यार्थी बॅच जॉईन करण्यासाठी वेटिंगवर आहेत तर सरळ सरळ काय करा बघा आपल्याला आता या ठिकाणी जी नवीन आपली बॅच सुरू होती आहे मग अशी तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे दोन म्हणजे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक काय बघा दोन इथं तुमचा परिसर अभ्यास आहे ओके परिसर अभ्यास तीस प्रश्न आहेत आणि इथं सामाजिक शास्त्र आहे बघा यासाठी एकूण जवळजवळ साठ प्रश्न आहेत नव्वद मार्काची तयारी तुमची करून घेतली जाईल बघा या बॅचमध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये ओके तर ही बॅच आपली स्टार्ट होती आहे एक ऑगस्टपासनं कन्फर्म डेट लक्षात ठोचला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ही तुमची जी बॅच आहे ती बॅच आपल्या त्या ठिकाणी स्टार्ट करतो आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचला जॉईन करायचं आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आपल्यासमोर आहे बघा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव ओके नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोपन्न नव्याण्णव या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि बॅचबद्दल अजून त्या ठिकाणी जी माहिती आहे ती माहिती आपण मिळवू शकता त्याबरोबर आजच्या लेक्चरची पूर्णपणे जी पी डी एफ आहे ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरती आता ऑलरेडी मी टाकलेली आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल प्रत्येकाकडे पाहिजे बघा त्याचं नाव लक्षात ठेवा हे टेलिग्राम चॅनल प्रत्येकाने जॉईन करून ठेवा हिस्ट्री बाय अमोल सर ओके हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथं आजच्या लेक्चरची पूर्णपणे जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल चालेल आपण आता याच्यानंतर यूट्यूबवरती रोज भेटणार आहोत कालजीन करू पुढच्या जवळजवळ दहा ते बारा दिवस कंटिन्युअसली आपण त्या ठिकाणी युट्यूबवरती एक तास मी लेक्चर घेणार आहेत आणि या एका तासामध्ये बरेचशा तुमच्या संकल्पना बरेचसे पॉईंट एक्झाममध्ये आलेले प्रश्न याची आपण सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करत राहूया ठीक आहे तर आजच्या दिवसापर्यंत आपण थांबूया भेटू आपण उद्या तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र शुभरात्री